कुरुंदवाड इथल्या सरसेनापती संताजीराव घोरपडे समाधी स्थळापासून आज भूमाता पंचगंगा प्रदूषण मुक्ती जागर पदयात्रेला सुरुवात झाली ही पदयात्रा संगम ते जाणार आहे कृषी तज्ञ डॉ बुधाजीराव मुळीक आणि आमदार उल्हास पाटील यांनी यावेळी पंचगंगा प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार केला पंचगा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी लोकांमधून मोठा उठाव मु� व्हावा या कृषीतज्ञ डॉक्टर बुद्धाजीराव मुळी आणि आमदार उल्हास पाटील यांच्या वतीनं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय कुरुंदवाड नुरसेवाड संगम ते प्रयाग चिखली उगमापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येत आहे दोन महिन्यांपासून या यात्रेचं नियोजन करण्यात येत आहे आज कुरुंदवाड सरसेनापती संताजीराव खोरपडे समाधी स्थळापासून या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कृषीतज्ञ डॉ डॉक्टर बुद्धाजीराव मुळीक आमदार उल्हास पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव कुरंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने प्रसाद धर्माधिकारी दरगू गावडे यांच्यासह यांच्यासह शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळावर नऊ नद्यांच्या पाण्यांना अभिषेक करून पंचंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं पंचगंगा नदी स्वच्छ झालीच पाहिजे जल है तो कल है अशा घोषणा देत ही पदयात्रा कुरुंदवाडच्या दिशेने निघाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कुरुंदवाड शहरातून फिरून ही पदयात्रा भैरेवाडीकडे मार्गस्थ झाली या पदयात्रेत जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील संघटिका मंगलाताई चव्हाण रेखा जाधव सुनील चव्हाण शेखर पाटील वैभव उगळे प्रतीक धनवडे चंद्रकांत मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते